आता खंदेरी या बेटावरती जाणार आहोत. खंदेरी बेट म्हणजेच जलदुर्ग. ह्या बेटावर जाण्यासाठी थलपासून खंदेरी बेटावर जाण्यासाठी काही मच्छीमार बोटीची सोय असते. हे बेट किनाऱ्यापासून अरबी समुद्रामध्ये 6 ते 8 किलोमीटर सागरी अंतर बोटीने जावं लागतं. आणि ह्याचा दुसरा मार्ग वर्सोलीवरून आहे. तिथूनसुद्धा आपल्याला खंदेरी बेटावर जाण्यासाठी मच्छीमार बोटी भाड्याने मिळतात. त्यांना अंतर थोडं जास्त होतं, पण तिथूनसुद्धा आपल्याला जाता येतं. खाण्याचं सामान हे सोबत घेऊन यावं. येथे काही मिळत नाही आणि आणलेलं सामान इथे कचरा न करता जसं आपण घरून घेऊन येतो तसंच ह्या बेटावर काही शिल्लक न टाकता ते पुन्हा घरी घेऊन जावं. जिथे आपली छोटी बोट लागलेली आहे ती जुनी जेटी आहे. समोर आपल्याला जे पिल्लर दिसत आहेत ती मोठी आधुनिक जेटी. तिथे मोठ्या बार्ज वगैरे लागतात. ती आत्ता कॉलमवरती बांधून तयार आहे. नमस्कार मंडळी, मी हितेश म्हात्रे. माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लू डायमंड. मी आत्ता खंदेरी या बेटावरती आलेलो आहे. तुम्ही मागे बघताय खंदेरी पूर्ण इथे नकाशा दिलेला आहे. आता असलेलं बेटाचं नाव कान्होजी अंग्रे द्वीप. तुम्ही पुढे गेलात तर वेताळदेव मंदिर आहे. इथे माझ्या मागे दीपस्तंभ आहे. आणि पलीकडे गेलात तर तुम्हाला तिथे तोफा बघायला भेटतील. मुख्यत्वे करून या किल्ल्याचा उपयोग जंजिऱ्यावरील सिद्धीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी झाला. जलदुर्ग बांधण्याचा कालावधी 1660 ते 1678 असा आहे. येथे एक प्रसिद्ध असं वेताळ देवाचे मंदिर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी परिसरातील आगरी कोळी बांधव दर्शनासाठी आवर्जून येतात. ह्या गडावरती होळीच्या दिवशी मोठी जत्रा भरते. आपण आता दीपस्तंभ पाहण्यासाठी आलेलो आहे, पण इथे आल्यावरती असं कळालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला दीपस्तंभ पाहण्यास मनाई केली जाते. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, येथील दीपस्तंभ 1866 बांधला. त्याची उंची 17 मीटर आहे आणि हा अष्टकोनी आहे. बाजूच्या दगडाला असा आवाज येत नाही. आता बाजूचा घेऊन बघ इकडचा. नाही तो पूर्ण नाहीये, आवाजच नाही त्याला. धातूचा आवाज त्याला नाहीये.
तिथे जी दगड आहेत ना त्याच्यामध्ये हाच एक असा दगड आहे की त्याला धातू मारल्याचा आवाज येतो. धातूवर जसं ठोकून आपण आवाज काढतो त्याचप्रमाणे ह्याचा आवाज येतो. आणि ते बाकी दुसरी दगड आहेत त्यामध्ये असा कोणताच आवाज नाहीये, त्याला फक्त दगडावर दगड आपटल्याचा आवाज येतो. तर इथे बघा, गडावर जी तटबंदी आहे त्यामध्ये काही ठिकाणी ही तटबंदी ढासळलेली दिसते आपल्याला. जशी तटबंदी ढासळलेली आहे तसेच काही ठिकाणी बुरुजसुद्धा ढासळलेले दिसतात. येथे आल्यावरती मोठे दगड निसटलेले आहेत. गडावरती फिरते तोफगाडेसुद्धा आहेत. ह्या तोफगाड्यांचा व्हिडिओ मी ड्रोननी घेतलेला आहे, आपण पुढे तो व्हिडिओ दाखवतो. समोर आपल्याला जो दिसतोय हा गोड्या पाण्याचा साठा आहे. येथे गडावरती खडकामध्ये गोड्या पाण्याचा हौद आहे. मराठा आरमाराचे अधिकारी मायनाक भंडारी यांना किल्ला बांधण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. मायनाक भंडारी यांनी इंग्रजांचा विरोध पत्करून मोठ्या जिद्दीने जलदुर्ग उभा केला. इंग्रज आणि सिद्धी यांची पाचावर मारता येईल म्हणून किल्ला बांधण्यास सुरुवात केली. हे आहे वेताळदेवाचं मंदिर. वेताळदेवाच्या मंदिरासमोर गेल्यानंतर ते असे नक्षीकाम कोणी करू नका, कारण गड किल्ले हे जपणं आपली संस्कृती आहे. तिथे अशी कोणती आणि आपल्याला न शोभणारी अशी नावं टाकता कामा नये, जेणेकरून तिथे थोडं विचित्र वाटेल. काही वर्षापूर्वी किल्ले पाहण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती, आता तशी अडचण नाही. खंदेरी किल्ला BPTच्या अखत्यारीत येतो, म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्ट. माझ्या दोन मित्रांनी पकडलेली आहे आणि मच्छी जिवंत आहे. आता याला भाजून खाणार आहोत. इथे
खंदेरी जलदुर्गाचा प्रवास हा अतिशय अविस्मरणीय होतो, कारण या ठिकाणी येताना आपण रस्त्यातून न येता समुद्रातून येतो, त्यामुळे हा प्रवास प्रदूषण विरहित असतो। तुम्ही व्हिडिओमधून हा जलदुर्ग पाहिला असाल, परंतु तुम्ही या जलदुर्गाला